डॉक्टर तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जन आहे पण आमचं काम हे ऑपरेशन थिएटरमध्ये असतं सभा वगैरे काम बोलणं मला जास्त जमत नाही फक्त काही गोष्टी तुम आता भाषणात झाल्या त्यामध्ये दोन तीन गोष्टीविषयी बोलणार आहे एक म्हणजे ए आय दुसरं म्हणजे डिजिटल मीडिया आणि तिसरं म्हणजे समाजाची काय अपेक्षा म्हणजे बऱ्याचदा काही बातम्या येतात तर ॲज अ स्त्रेयस्थ म्हणून काय वाटतं तर ए आय विषयी पहिला असं की पहिल्यांदा जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा असे समाज झाले की कॉम्प्युटर आले की सगळ्यांच्या नोकऱ्या होणार बँक कमी होणार माणसं कमी होणार पण एक नोकियाची स्टोरी तुम्हाला माहीत असेल तर नोकिया नेहमी समोर ठेवायचा की जेव्हा मोबाईल निघाला तेव्हा नोकिया ब्रँड लीडर होती सगळे नोकियाचे फोन होते पण जेव्हा सॅमसंग आणि बाकीच्या कंपन्या आल्या स्मार्टफोन तेव्हा नोकियामध्ये त्यांना असं समज झाली की आमचं मस्त आहे आमचं आहे ते चांगलं आहे आम्ही अपग्रेड करणार नाही आहे पण ती कंपनी झिरो झाली त्यांची बँक त्यांच्या देशाची करन्सी ॲक्च्युली नोकियामुळे जपते सगळे म्हणजे डड ऑफ कंपनी लॉस तर त्यातनं एकच आहे की कुठलीही टेक्नॉलॉजी जेव्हा येते त्याला विरोध न करता प्रत्येक टेक्नॉलॉजी फायदे असतात तोटे असतात आणि त्या टेक्नॉलॉजी आपण रोखू शकत नाही ती येणार म्हणजे येणार तर त्याला आपण अडॅप्ट कसं करायचं आहे त्यामुळे आपल्याला फरक काय पडणार त्याचे तोटे काय फायदे काय फॉर एक्झाम्पल दोन गोष्टी सांगतो आपण काही जर गोष्ट बघायची असेल तर बेस्ट टुरिस्ट प्लेसेस इन कोल्हापूर ओके तुम्ही आता काय करता आपण रोजी गुगलला टाकतो तर गुगल काय करते सात आठ कंपनीचे वेबसाईट असतात त्यांची लिस्ट देते की बाबा एक सर्वे कोणी केला असते यात 10 लाईक्स असतात असे 20-30 तुम्हाला सर्च मिळतात पण तुम्ही जर तुमच्याकडे जर चॅट जीपीटी असेल तर चॅट जीपीटी सगळं कन्सल्ट करतात आणि तुम्हाला एक्झॅक्टली समजा 20 साईट्स असतील तर 20 साईटमध्ये समजा त्यांनी पहिले 10 डेस्टिनेशन दिले असतील तर ते ॲक्युरेट तुम्हाला 10 डेस्टिनेशन टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये देते की बाबा तुम्हाला कोल्हापुरात आहे कोल्हापुरात तुम्ही महालक्ष्मी मंदिरला जावा ज्योतिबा जावा पन्हाळा जावा तो काय मग दुसरी जी नॉन म्हणजे मार्केटेड प्लेस आहेत ती काय पॉपअप होत नाही तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी असतात त्यामुळं ए आयमुळं कोणाला काही इंडस्ट्रीला फरक पडणार पण ते एक होण्यासाठी बाकीच्या गोष्टी तुम्हाला खूप लागणार आहेत त्याची मदत त्यामुळं त्याच्याशी काही घाबरण्यात कारण नाही सगळ्या फील्ड आमचे सुद्धा लोक घाबरले रेडिओलॉजिस्ट घाबरले म्हणजे एम आर आयचं निदान करतात त्यांना 99% ॲक्युरेसी आहे एम आर आयची म्हणजे एम आर आयला तुम्ही जर फिल्म त्याला दिल्या तर ते 99% ॲक्युरेट डायग्नोसिस देते किंवा ह्या ह्या पेशंटला हा आहे तर हे येणार त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीचा आपण फायदा त्याच्यावरती उपयोग केला तर ते आपलं चांगलं आहे दुसरी गोष्ट डिजिटल मीडियाचं महत्त्व काय आहे तर हे पोस्ट कोविड खूप ह्याचा फरक पडला तर मी कोविडमध्ये असताना मी थोडे कोर्सेस केले डिजिटल मीडियाचे म्हणजे यूट्यूब चॅनल कसं असावं यूट्यूब चॅनलचे व्ह्यूज कसे वाढवावेत किंवा तुम्ही यूट्यूबमध्ये एखादा व्हिडिओ करायचा असेल तर कसा करावा तर त्याच्यामध्ये क्रक्स असं आहे की खूप चॅनल्स निघतात पण त्या ज्या चॅनल्समध्ये कंटेंट आहे ज्या चॅनल्समध्ये डेली म्हणजे पिरियॉडिकली अपग्रेडेशन आहे आणि जे कन्सिस्टंट चालतात त्या चॅनल्स वाढतात म्हणजे तुमच्या लोकांनी समजा आज काय तुमचं चॅनलमध्ये लोकांना काहीतरी गेन मिळायला पाहिजे माहिती मिळायला पाहिजे त्यांना जे पाहिजे मिळायला पाहिजे आणि कंटिन्युएशन पाहिजे बरेचसे चॅनल चालतात आणि हे दोन तीन गोष्टी केल्या तर ते कुठल्याही चॅनल चांगलं चालू राहतं तिसरं समाजाचं अपेक्षा काय आहे तर आज समाजाकडून एक तर आपल्या याच्या देशामध्ये बऱ्याचशा गोष्टी खूप निगेटिव्हली दाखवल्या जातात म्हणजे वर्तमानपत्र जर वाचायला घेतलं फॉर एक्झाम्पल की त्यामध्ये जर सगळ्या न्यूज तुम्ही काढल्या अनालिसिस केल्या तर पॉझिटिव्हपैकी निगेटिव्ह न्यूज खूप असतात परदेशामध्ये तसं नाही खूप चांगल्या गोष्टी हायलाईट केल्या जातात आणि ही जी आहे निगेटिव्हिटी आता बऱ्याचदा असं काही पेपर असेल की जसं हे इथं झाला हा अपघात झाला ह्याचा खून केला हे मर्डर झाला हे झालं हे सगळ्या फरक प्रश्न असतात डिपेंड ते आता लोकांना ते वाचायची सवय लागली आणि चांगल्या बातम्या असतात त्या खूप मागं असतात कमी असतात किंवा चांगले पण हे जे आहे ना इन जनरल म्हणजे निगेटिव्हिटी जी आहे मीडियात ती थोडी पॉझिटिव्हिटीकडे जर आलं तर ते समाजासाठी चांगलं आहे आणि ऑफकोर्स तुम्ही खऱ्या बातम्या द्याव्या तर डिगमध्ये जावं हे काय तुम्हाला आम्ही सांगण्याची गरज नाही ते तुमचं प्रत्येकाचं तो आमचे जसे इथिक्स असतात प्रत्येकाचे इथिक्स असतात त्या इथिक्सनुसार ते करत असतात आणि स्ट्रगल सगळीकडेच आहे त्यामुळं आयुर्वेदिकवाल्यांना ऑलिपॅथी त्रास देतात
आयुर्वेदिकाला होमिओपॅथीचे त्रास देतात, हे चालत नाही, ते चालत नाही, सगळीकडे आहे, त्यामुळे तुम्हाला प्रिंटवाले त्रास देणार ते, कारण सर्वायवलमध्ये फिटेस्ट. आणि त्यांनाही भीती आहे की आता हे बाबा डिजिटल मीडिया आमच्या प्रिंटपेक्षा पुढे जाते की काय, त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी स्वतःचे डिजिटल मीडिया पण काढले, त्यामुळे तुम्हाला त्याचीही कॉम्पिटिशन आहे. तर हे कॉम्पिटिशन संपणार नाही, त्यातच आपल्याला फाईट करायची आहे. एवढं बोलून माझं धीरज मला छोट्या वेळेत सांगितलं, मी अवेलेबल होतो. धन्यवाद तुमच्याशी इंटरॅक्ट करायला मिळालं, धन्यवाद. तुमचं जे काय स्ट्रगल चाललंय सर्वायवल, म्हणजे तुम्हाला एक्झिस्टन्स पहिल्यांदा दिला की मान्यता दिली, ते त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तुमच्या अशाच पुढच्या ज्या काही अडचणी असतील त्याला माझा आमचा सर्व पाठिंबा राहील, सिटी हॉस्पिटलकडून पूर्णपणे पाठिंबा राहील. काही समजा तुमचे इव्हेंट करायचे असतील किंवा काही हेल्थ रिलेटेड काही ऑर्गनायझेशन करायचं असेल, किंवा तुम्ही सर म्हटला आता की युनिव्हर्सिटी लेवलला काही कोर्सेस, तर मी डीवायपॅटला प्रोफेसर पण आहे ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटला, त्यामुळे युनिव्हर्सिटीसुद्धा डीवायपॅट युनिव्हर्सिटीचे भरपूर कोर्सेस असतात अलर्ट करतात. आमच्यासाठी सुद्धा ऑपरेशन थिएटर टेक्निशियनचा कोर्स असतो, तसं तुम्ही त्यांच्याकडे अप्रोच झाला तर कोर्सेस सुरू करायला कोणालाही म्हणजे हे नाही आहे. समाजात जर चांगल्या गोष्टी होत असतील तर एनिवे ते चांगलंच आहे, त्या दृष्टीने तुम्हाला मी मदत करेन. आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, एवढं पण माझं मागणं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24. तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काय कळलं काय? धन्यवाद. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंग भर ऋण सुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, द्वारकादास श्याम कुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनतम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, लग्न बस्त्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्याम कुमार, महाराष्ट्राचे वस्त्र वैभव, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. घडी वर घडी खुले रेशमाची घडी.